नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ही जाहिरात आहे नाशिक महानगरपालिकेची। सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ही तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरती असलेली ही भरती आहे। आता यामध्ये तुमच्या थेट मुलाखती होणार आहे आणि एकूण यामध्ये 346 जागा भरल्या जाणार आहेत। आता यामध्ये काय माहिती दिली ती पाहूया। नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथे कामकाजाकरता खालील नमूद पदाकरता 3 महिने कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मानधनावरती भरती करण्याकामी थेट मुलाखत। म्हणजे तुमच्यासाठी 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, त्या 3 महिन्याच्या कालावधीसाठी तुमची भरती होत आहे आणि त्यासाठी थेट मुलाखत होणार आहे। त्यासाठी तुम्हाला पत्तासुद्धा इथे दिलेला आहे, अतिरिक्त आयुक्त सेवा दालन, पहिला मजला, राजीव गांधी भवन, मुख्यालय नाशिक महानगरपालिका। हा तुमचा पत्ता आहे आणि तुम्हाला जे डेट दिलेली असेल तुम्हाला त्या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होईल। या इंटरव्ह्यूला लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जाताना सोबत घेऊन जायची आहे। आता पाहूया कुठकुठली पदे यामध्ये भरली जाणार आहेत। तर प्रथम आहे भिषक। भिषकच्या एकूण 28 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता आहे MD मेडिसिन चेस्ट DNB FCPS। नंतरचं पद आहे भूलतज्ञ, याच्या एकूण 6 जागा आहेत, शैक्षणिक पात्रता MD DA। नंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी, एकूण 40 जागा आहेत, शैक्षणिक पात्रता आहे MBBS। नंतरचे पद आहे हॉस्पिटल मॅनेजर, एकूण पद आहे 12 आणि शैक्षणिक पात्रता आहे MBA। नंतरचं आहे स्टाफ नर्स, एकूण 50 जागा आहेत आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे BSc नर्सिंग किंवा GNM। नंतरचे पद आहे ANM, याच्या एकूण 200 जागा आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण ऑंग्झिलरी नर्स मिडवाईफ। नंतरचे पद आहे एक्सरे टेक्निशियन, याच्या एकूण 3 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता आहे BSc व ECG व एक्सरे टेक्निशियन कोर्स पास असणे आवश्यक आहे। नंतरचे पद आहे ECG टेक्निशियन, याच्या एकूण 7 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता आहे BSc व ECG कोर्स पास असणे आवश्यक आहे आणि याच्या प्रत्येक पदानुसार मासिक मानधन हे कमी जास्त आलेले आहे, इथे तुम्ही ते बघून घ्यायचे। नंतर आहे मुलाखत दिनांक। आता पोस्ट 1 ते 4 पर्यंतच्या ज्या पोस्ट आहे त्यांचा मुलाखत दिनांक 22 आहे आणि 5 आणि 6 या पोस्टचा दिनांक 5-23 आहे आणि 6व्या पोस्टचा 26 आहे आणि ज्या शेवटी 7 आणि 8 ज्या पोस्ट आहेत त्यांचा मुलाखतीचा दिनांक 27 असणार आहे। आता यामध्ये तुमच्यासाठी काही सर्वसाधारण सूचना केल्या गेलेल्या आहेत, त्या सर्व सूचना तुम्हाला इथे वाचून घ्यायच्या आहे आणि नंतरच मुलाखतीला जायचं आहे। जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता।